Hello students, today we are going to see the one topic which is in unit 5, that is water hammer effect. What is water hammer effect? So water hammer is nothing but water hammer is a pressure surge or wave resulting when a fluid in motion is forced to stop or change the velocity. तर वॉटर हॅमर इफेक्ट तुम्ही जर आला पॉईंट तुमच्या माइंडमध्ये लगेच तुम्हाला असं रिफ्लेक्स व्हायला पाहिजे की सडन क्लोजर ऑफ वॉल जेव्हा होतं तेव्हा वॉटर हॅमर इफेक्ट होतो. सो नॉर्मली ऑफकोर्स वेन वॉल क्लोजेस सडनली ॲट अँड एंड ऑफ पाईप सिस्टम अँड अ प्रेशर वेव प्रोपगेट्स इन द पाईप, इट इज कॉल्ड एज हायड्रोशॉक. ठीक आहे, तर आता पुढे आपण बघू की वॉट इज द रिझन फॉर हायड्रो वॉट इज द रिझन फॉर वॉटर हॅमर. वॉटर हॅमरचे रिझन्स हे तीन आहे: सडन स्टॉपेज ऑफ पंप, पॉवर आउटेज, इमॅच्युअर ऑपरेशन ऑफ वॉल. हे दोन तीन रिझन्स आहे. त्याच्यानंतर आपण पाहू की सडन क्लोजर ऑफ वॉल. ओके, वॉल तर सगळ्यांना माहिती आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इक्वेशन वगैरे नाही आपल्याला. तर मेकॅनिझम कसे असते तर आपण डायरेक्टली आपण जेव्हा एक्झाममध्ये येणार हा मार्कचा प्रश्न, तर आपल्याला काय लिहायचं आहे इथे लिहायचं आहे. ओके, सो ॲप्लिकेशन हायड्रोलिक रॅम वर्क्स विथ प्रिन्सिपल ऑफ वॉटर हॅमर. वॉटर हॅमर ॲडव्हान्टेजेस पण आहे, डिसॲडव्हान्टेज. सर हायड्रोलिक रॅम वर्क्स म्हणजे सडन क्लोजरमुळे तुमचा रॅम चालू हायड्रोलिक रॅम वरती खाली होतो. लीक्स कॅन समटाईम्स बी डिटेक्टेड युझिंग वॉटर हॅमर अँड यू एस नेव्ही इज कंडक्टिंग फील्ड ट्रायल्स फॉर माइन क्लिअरिंग युझिंग वॉटर हॅमर. फील्ड ट्रायल्स फॉर माइंड क्लिनिंगसाठी तुम्हाला म्हणजे त्याचा प्रेशर जो आहे तो वॉटर हॅमरचा तो वापरता येते माइंड क्लिनिंगसाठी. नंतर आपण आता काय बघणार आहे, इफेक्ट्स ऑफ वॉटर हॅमर. सो याच्यामध्ये काय होतं, डॅमेज टू पाईप्स फिटिंग्स अँड वॉल्स. ओके, जे पण पाईप्स फिटिंग्स पाईप कनेक्टेड त्या सगळ्यांचा डॅमेज होतो, कॉजिंग लिकेज अँड शॉर्टिंग इन लाईफ ऑफ द सिस्टम, पाईपलाईन सिस्टम. ओके, दिस इज द फर्स्ट. नंतर बस्टिंग ए पाईप्स कॅन ऑफकोर्स इफ प्रेशर इज टू हाय. ओके, मोटर कॅन हॅव डिवॅस्टिंग इफेक्ट्स ऑन पंप सिस्टम. तर ह्या इफेक्ट्स आहे वॉटर हॅमरने. आणि हे बघा, हे पाईप तुमचा हा पूर्णपणे बस्ट झाला आहे, वॉल पूर्ण तुटला आहे, वॉल्स दिसले. सो एक्झाम्पल ऑफ पाईप डॅमेज बाय वॉटर हॅमर, पाईप पूर्ण डॅमेज झालेलं आहे वॉटर हॅमर इफेक्टमुळे. सो दिस इज द रिअल लाईफ एक्झाम्पल. आता प्रोटेक्शन आपल्याला डिवाइसेस फॉर प्रोटेक्शन फ्रॉम वॉटर हॅमर, आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, फॉर प्रोटेक्शन ऑफ वॉटर हॅमर वी यूज सर्च टँक इज यूज. पण आता ॲट प्रेझेंट सॉफ्ट स्टार्टर्स, स्लो क्लोजिंग वॉल्स हे सगळे असे डिवाइसेस आले, त्याच्यामुळे काय होतं ते स्लोली आपलं ओपनिंग होतं. तर आपल्याला याच्यामध्ये सर्च टँक लक्षात ठेवायचं. देन कन्क्लुजनमध्ये मला एवढंच सांगायचं वाटतं, वॉटर हॅमर कॅन कॉज सिव्हिअर प्रॉब्लम इन द सिस्टम इफ नॉट डिझाईन प्रॉपरली. सो ॲट द टाईम ऑफ डिझायनिंग ओनली सिस्टम प्रोटेक्शन वॉटर हॅमर प्रॉब्लम शुड बी डिटेक्टेड अँड त्याचे प्रिकॉशन तुम्ही घ्यायला पाहिजे. वॉटर इज यूजफुल इन सर्टन केसेस लाईक हायड्रॉलिक रॅम इन माइंड क्लिअरिंग. ओके, ॲडव्हान्टेजेस अँड डिसअडवांटेज बोथ आर देअर. थँक्यू व्हेरी मच.